विद्यार्थी मित्रांनो, आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड ऑपरेशन ऑन दे बैजिक राशी आणि त्यावरील क्रिया या पाठाचा अभ्यास करतोय. मागील भागांमध्ये आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन वरील क्रिया म्हणजे ॲडिशन, सब्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन याबद्दल माहिती घेतली. या भागामध्ये आपण वन व्हेरिएबल इन इक्वेशन म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे बैजिक राशींचा वापर करून समीकरण कसं तयार करतात आणि त्या समीकरणामध्ये फक्त एकच चल वापरलेलं असेल आणि त्यावरील उदाहरणं कशी सोडवतात याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. आता पहा, इक्वेशन इन वन व्हेरिएबल, एका चलातील समीकरण. तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये या समीकरणांचा अभ्यास केलेला आहे, त्याचीच आवृत्ती आपण या ठिकाणी करतोय. पहिल्या एक्झाम्पल मध्ये एक्स प्लस सेवन इक्वल टू फोर, आता हे झालं एक्स प्लस सेवन इक्वल टू फोर, याच्यामध्ये एक्स हा एकच व्हेरिएबल वापरलेला आहे. आता एक्सची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची, आता या ठिकाणी काय करायचं, हा सेवन आपल्याला काय करायचा, इलिमिनेट करायचा आहे म्हणजे काढून टाकायचा. आता काय करू आपण, दोघं बाजूंच्या याला आपण काय करू, इकडे प्लस सेवन असल्यामुळे दोघं बाजूंमधून, दोघं म्हणजे डावी किंवा उजवी बाजूकडून सुद्धा त्याला आपण त्या ठिकाणी सबट्रॅक्ट करू. एक्स प्लस सेवन मायनस सेवन इक्वल टू फोर मायनस सेवन, या पद्धतीने तो या ठिकाणी आला. आता हा सेवन सेवन त्या वेळेला या ठिकाणी कॅन्सल होईल, फक्त या ठिकाणी एक्स उरेल म्हणजे एक्स इक्वल टू फोर मायनस सेवन, जे सेवन मधून फोर काय करायचा, सबट्रॅक्ट करायचा थ्री, आणि मोठ्या संख्येचं त्याला साईन द्यायचं म्हणजे मायनस थ्री. एक्स इक्वल टू या ठिकाणी काय आला, मायनस थ्री. तर एक्झाम्पल सेकंड, टू एक्स प्लस टू इक्वल टू एट. मग या एक्झाम्पल मध्ये आपल्यांना सुद्धा काय करायचंय, एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणजे किंमत काढायची. आता या ठिकाणी हा सगळ्यात अगोदर आपण काय करू, प्लस टू हा इलिमिनेट करू. मग तो इलिमिनेट करण्यासाठी आपण डावी आणि उजवी बाजू करून दोघांमधून त्याला काय करू, इलिमिनेट करू, त्याला सबट्रॅक्ट करू. त्या ठिकाणी टू एक्स प्लस टू मायनस टू इक्वल टू एट मायनस टू, म्हणजे हा टू टू कॅन्सल होऊन इकडे सुद्धा मग तो सबट्रॅक्ट करतोय, म्हणजे या ठिकाणी हा टू टू कॅन्सल झाला, टू एक्स इक्वल टू एट मायनस टू म्हणजे किती झालं या ठिकाणी, सिक्स. आता या ठिकाणी टू एक्स टू मल्टीप्लाय एक्स म्हणजे हा टू काय झाला या ठिकाणी, कोइफिशियंट, हा इकडे मल्टीप्लाय गुणिला इकडे त्यांना काय देतो, भागीला येताना दिसून येईल, म्हणजे हा एक्स इक्वल टू सिक्स अपॉन टू. देअरफोर एक्स इक्वल टू, तर टू ने सिक्स ला बाद द्यायचा आहे म्हणजे किती उत्तर या ठिकाणी, थ्री. एक्स इक्वल टू थ्री येताना आपल्याला दिसून येईल. आता ज्या पद्धतीने आपण वन व्हेरिएबल मधील च्या सहाय्याने आपण व्हेरिएबलच्या किमती काढतो, म्हणजे समजा आपल्याला एखादं शाब्दिक उदाहरण म्हणजे वर्ड प्रॉब्लेम दिलेला असेल, मग त्याच्यामध्ये वन व्हेरिएबल वापरून आपण दिलेल्या गोष्टींचं उत्तर त्या ठिकाणी काढू शकतो. त्याचं वर्ड प्रॉब्लेम या ठिकाणी आपण पाहू, द सम ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स इज 69. कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर म्हणजे काय, क्रमागत येणाऱ्या नैसर्गिक संख्या एकानंतर एक क्रमागत, त्यांची पा द सम, सम म्हणजे काय, बेरीज, दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज 69 आहे, 69 आहे. फाइंड द नंबर्स, मग त्या क्रमागत संख्या कोणत्या आहेत त्या आपण या ठिकाणी शोधायच्या आहेत. आता मग सगळ्यात अगोदर एक व्हेरिएबलचा वापर करू, आपण या ठिकाणी एक्स वापरतोय, तुम्ही वाय कोणतेही अक्षर त्या ठिकाणी वापरू शकता. लेट वन नॅचरल नंबर बी एक्स, म्हणजे आपण जी पहिली संख्या त्या नैसर्गिक संख्या काय मानली, त्या ठिकाणी एक्स मानली. द नेक्स्ट नॅचरल नंबर इज एक्स प्लस वन, म्हणजे त्याच्या पुढची येणारी ती कितीने वाढेल, क्रमागत असल्यामुळे एकाने वाढेल, म्हणजे द नेक्स्ट नॅचरल नंबर इज एक्स प्लस वन, म्हणजे एक्स प्लस वन ने ती आपण एकाने त्या ठिकाणी पहिल्या संख्येत एक मिळवली, एकाने वाढली. आता त्यांचे झालं दोघं क्रमागत संख्यांची बेरीज किती आहे, कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबरचे सम 69. मग आपण काय केलं, फर्स्ट नॅचरल नंबर इज एक्स आणि सेकंड नॅचरल नंबर बी इज एक्स प्लस वन, दोघांचा आपण सम केली, ती बेरीज केली, इज इक्वल टू किती आली, 69. मग आता या ठिकाणी एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस वन इक्वल टू 69, म्हणजे देअरफोर हा किती आला या ठिकाणी, टू टाइम्स ऑफ एक्स प्लस वन इक्वल टू 69.
आता ह्या ठिकाणी हा वन आहे. आता आपण दुसऱ्या मेथड मागच्या वेळेपेक्षा दुसऱ्या मेथडने जाऊ. आपण या ठिकाणी हा वन इकडे पॉझिटिव्ह, इकडे त्यांना काय होईल तो निगेटिव्ह सबट्रॅक्ट होईल. म्हणजे पहा 2x इक्वल टू 69 मायनस 1. देअर फोर 2x इक्वल टू किती या ठिकाणी 68. आता या ठिकाणी हा 2x इक्वल टू 68 आला. मग आपल्याला x ची किंमत या ठिकाणी काढायची आहे. म्हणजे पहा x इक्वल टू हा 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे त्यांना काय निघतो या ठिकाणी डिवाइड होईल त्याला 68 ला 68 अपॉन 2. देअरफोर म्हणजे किती आला या ठिकाणी x इक्वल टू 34. म्हणजे पहिला कॉन्स्टिट्यूटिव्ह नॅचरल मधील पहिला नंबर काय आला, फर्स्ट नॅचरल नंबर इज 34. त्याला आपण काय मानलेलं आहे या ठिकाणी x मानलेलं आहे. आणि पुढचा काय मानलेला आहे आपण x प्लस 1 म्हणजे 34 प्लस 1 इक्वल टू किती आला या ठिकाणी तो 35.